91 वर्ष परंपरा असलेल्या प्रभातच्या वर्धापन दिनानिमित्त आज आपण इथे जमलो आहोत आणि माझ्यासोबत आहे काँग्रेसचे अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहराचे. सर, काय सांगाल नेमकं आमच्या प्रभात विषयी आणि काँग्रेसची वाटचाल नेमकी कशी असणार आहे? प्रथम प्रभातच्या वर्धापन दिनानिमित्त मी शुभेच्छा व्यक्त करतो. या शुभेच्छा ह्याच्यासाठी व्यक्त करतो की मी लहानपणापासून पाहत आलेलो, लहानपणापासून प्रभातचं मी वाचक स्वतः आहे. आमच्या घरामध्ये आमचं सर्व कुटुंब प्रभातचं वाचक आहे. पण ज्या बातम्या प्रभातमध्ये येतात ते अत्यंत सत्यता त्याच्यामध्ये असते. सर्व वर्तमानपत्रामध्ये सत्यता असते पण प्रभातमध्ये अत्यंत सत्यता पाळली जाते आणि त्याचा एक चांगला संदेश हा सामान्य जनतेमध्ये, नागरिकांमध्ये, मग कुठलीही बाब असेल ती अत्यंत सत्यरितीने मांडली जाते प्रभातमध्ये, त्याचं फार कौतुक करूशी वाटतं. त्यामुळं ह्या प्रभातच्या वाटचालीस मी माझ्या वतीने, पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. बघा, महाविकास आघाडीचा जे सरकार आपल्या राज्यामध्ये आहे, महाविकास आघाडीचं सरकार ह्या राज्यातल्या जनतेने निवडून दिलेलं हे सरकार आहे. कुठल्याही एका पक्षाला त्या ठिकाणी सरकार करण्याचं त्या ठिकाणी एकमती अधिकार राज्याच्या जनतेने दिलेलं नाही आहे. तिघांचं मिळून ह्या ठिकाणी राज्यामध्ये सरकार उभं राहिलं आहे ते महाविकास आघाडीचं सरकार, आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून राज्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम पाहायला मिळतं. किंबहुन राज्यामध्ये ज्या काही योजना, नवीन नवीन प्रकल्प जे येत आहेत, किंबहुन ज्या काही घडामोडी राज्यामध्ये एक चांगल्या घडत आहेत, उलट पाहता GST सुद्धा GST सारखा एक मोठी रक्कमसुद्धा केंद्र सरकारने राज्याची थांबून ठेवलेली आहे, तो विकासाच्या माध्यमातून त्यातून अजून एक चांगला विकास राज्यामध्ये घडू शकतो, होऊ शकतो. पण ते GST सुद्धा पैसे केंद्राने आणून ठेवलेले आहेत. किंबहुन राज्यामध्ये आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण जर विचार कराल तर हे पिंपरी चिंचवड शहर, ज्या ठिकाणी आज आपण वर्धापन दिन साजरा करतो आहे प्रभातचा, हे पिंपरी चिंचवड शहरच मुळात काँग्रेस पक्षाने निर्माण केलेलं आहे. ही कारखानदारी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी आलेली आहे. YCM हॉस्पिटल असेल, या प्रेक्षागृहामध्ये जे आपला आज वर्धापन दिन आपण साजरा करतो आहे, हे स्वर्गवासी रामकृष्ण मोरे यांच्या माध्यमातून उभं राहिलेलं प्रेक्षागृह आहे. अशा भरपूर काही मोठ्या ज्या ह्या घडामोडी या शहरामध्ये घडलेल्या आहेत, ह्या काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या माध्यमातून घडल्या आहेत. किंबहुन ह्या शहरामध्ये काँग्रेस पक्षाचा मानणारा एक मोठा वर्ग या शहरामध्ये आहे, जो काँग्रेस पक्षाला भरभरून या ठिकाणी येणाऱ्या महानगरपालिकेत सत्तेवरती आणेल आणि सर्वसामान्य घटक, कामगार वर्ग, कष्टकरी वर्ग, शेतकरी वर्ग, महिला वर्ग, युवक वर्ग, या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला भरभरून मतं देतील. कारण काँग्रेसनेच या शहराला रोजगार मिळून दिला आहे, काँग्रेसनेच या शहराला वैभव प्राप्त करून दिलं आहे आणि काँग्रेसनेच या शहराला पिंपरी चिंचवड शहर हे नाव दिलेलं आहे. धन्यवाद.